बुलढाण्यातील पिंपळगाव सरा अग्निवीर अक्षय गावते यांचा सियाचीनमध्ये मृत्यू झाला आणि मोदी सरकारची अग्निवीर मोहीम पुन्हा एकदा चर्चेत आली राहुल गांधींनी अग्निवीरांचा मृत्यू झाल्यानंतर ग्रॅज्युएटी पेन्शन आणि कुटुंबियांना जात नाही असं म्हणत मोदी सरकारला टार्गेट केले पण अग्निवीरांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना कुठले लाभ मिळतात अग्निवीर आणि सैन्यातील नियमित जवानांना मिळणाऱ्या आर्थिक लाभांमध्ये नेमका काय फरक आहे हेच या व्हिडिओत पाहूयात नमस्कार मी भाग्यश्री राऊत आणि तुम्ही बघताय मुंबईत अक्षय गावते हे घरी एकुलते एक सुपुत्र होते तीस डिसेंबर दोन हजार बावीस ला ते सियाचीन मध्ये सैन्यात अग्निवीर म्हणून रुजू झाले पण अवघ्या नऊ महिन्याच्या सेवेनंतर त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला त्यानंतर अग्निपथ योजनेवरून राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला ते त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात एक तरुण देशासाठी शहीद झालाय पण त्याला ना ग्रॅज्युटी सुविधा इतकंच नाही तर शहीदाच्या कुटुंबियांना पेन्शन सुद्धा नाही राहुल गांधी लष्कराकडून स्पष्टीकरण देण्यात आले अग्निवीराचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना किती आर्थिक लाभ मिळणार हे लष्कराने सांगितले अग्निवीर योजनेतील अटी शर्तीनुसार मृत अग्निवीराच्या कुटुंबियांना अठ्ठेचाळीस लाख रुपयांचा विमा मिळणार जी रक्कम सेवा निधीच्या स्वरूपात चार वर्षानंतर मिळणार होती ती रक्कम रक्कम तीस टक्के रक्कम सुधा कुटुंबीया दे सेवानिवृत्ती नंतर सेवानिधीची रक्कम अकरा लाख एकाहत्तर हजार रुपये असते पण अग्निवीराचा मृत्यू झाला असेल तर ही रक्कम व्याजासह जवळपास तेरा लाख रुपये असते चव्वेचाळीस लाख रुपयांचा सा सानुग्रह निधी अग्निवीराचा मृत्यू झाला त्या दिवशीपासून तर सेवेचे चार वर्ष पूर्ण होईपर्यंतचा पगार सुद्धा कुटुंबियांना दिला जाणार आहे आर्म फोर्सेस बॅटल कॅज्युअल्टी फंडमधून आठ लाख रुपयांची आर्थिक मदत आर्मी वाईज वेलफेअर असोसिएशनमधून तीस हजार रुपयांची तत्काळ मदत म्हणजे जवळपास एक कोटी रुपयांची आर्थिक मदत मृत अग्निवीराच्या कुटुंबियांना दिली जाणार असं लष्कराकडून सांगण्यात आले पण राहुल गांधींनी ज्यावर आक्षेप घेतलाय ती ग्रॅज्युटी आणि पेन्शनबद्दल काय सैन्यातील नियमित जवान आणि अग्निवीरांना मिळणाऱ्या पगारात नेमका फरक काय त्यावरही एक नजर टाकूयात सैन्यात शिपायापासून तर अधिकाऱ्यांपर्यंत अशी वेगवेगळी पद असतात सगळ्यात बेसिक पद म्हणजे सैनिक तर सैनिकाला रुपये रुपये पगार पगार मिळतो मिळतो अग्निवीरांना पहिल्या वर्षी मासिक पण त्याची तीस टक्के रक्कम ही कॉर्पस फंड मध्ये जमा केली जाते म्हणजे अग्निवीरांना पहिल्या वर्षी एकवीस हजार रुपये पगार मिळतो नेहमी सैनिकाला सारखे इतर आर्थिक भत्ते देखील मिळतात पण अग्निवीरांना इतर आर्थिक भत्ते मिळत नाहीत नेहमी सैनिकाची वेतन आयोगानुसार पगार वाढ होते पण वेतन आयोग हा अग्निवीरांना लागू नसतो म्हणजे सैन्यातील जवानांना सेवानिवृत्तीनंतर आणि पेन्शनचा लाभ मिळतो अग्निवीरांना अग्निवीरांना एकावेळी चार वर्षानंतर सेवा निधी म्हणून अकरा लाख एकाहत्तर हजार रुपयांचा निधी मिळतो पण सैन्यातील नियमित जवान आणि अग्निवीर शहीद झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना नेमके कोणते लाभ दिले जातात तर सैन्यातील नियमित जवान शहीद झाल्यानंतर विम्याची रक्कम केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून मदत आर्मी सेंट्रल वेलफेअर फंडमधून मदत ही सगळी आर्थिक मदत जवान शहीद झाल्यानंतर त्याला मिळते इतकंच नाही तर जवानाच्या पत्नीला पेन्शन सुद्धा दिली जाते तसेच त्यांच्या कुटुंबियांना कॅन्टीन वैद्यकीय सुविधांचा लाभ देखील घेता येतो पण अग्निवीरांच्या बाबतीत हे होत नाही अग्निवीर शहीद झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना पेन्शनचा लाभ मिळत नाही तसेच इतर वैद्यकीय सुविधांचा देखील लाभ घेता येत नाही तर ही होती नियमित जवान शहीद झाल्यानंतर आणि अग्निवीर शहीद झाल्यानंतर त्यांना कोणता लाभ मिळतो त्यांच्या कुटुंबियांना कोणता आर्थिक लाभ मिळतो त्याच्यामध्ये नेमका फरक काय याची माहिती ते देण्याचाच आमचा हा प्रयत्न होता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत मुंबई तक